तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये दार कंपाउंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर यमआयजी क्लब वांद्रे येथे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची बैठक पार पडली. यावेळी पत्रकारांना बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं की लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत, त्या दृष्टीने ही बैठक होती. मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे, आमची टीम मतदारसंघात जाईल आणि त्या ठिकाणी काय काम करायचं ते पाहिल. महानगरपालिकेच्या निवडणुका यावर्षी लागतील असं वातावरण मला काही दिसत नाही. महाराष्ट्रात जो राजकीय गोंधळ झाला आहे त्यावरून महानगरपालिका निवडणुका लागण्याची शक्यता नाही असं ते म्हणाले. त्याची बैठक ही आमची पुढल्या वर्षी येणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी असेल. कारण यावर्षी काही महानगरपालिका लागतील असं काही वातावरण मला दिसत नाही. आणि जो काही आता महाराष्ट्रामध्ये जो सगळा राजकीय घोळ झालेला आहे त्याच्यावरती तर मला नाही वाटत आता कोणी महानगरपालिकेच्या निवडणुका लावतील आणि दोंडा पाडून घेतील. परंतु आता ज्या लागतील निवडणुका त्या मला असं वाटतं लोकसभेच्याच लागतील. आणि त्या दृष्टिकोनातनं आमच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी होईल. त्याच्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आमची या टीम जातील आणि तिथे त्या दृष्टिकोनातनं काम करतील आणि काय काय काम करायचंय ते त्यांना सांगितलेलं. लोकसभा काही जबाबदाऱ्या पक्षांतर्गत देण्यात येईल. आता काय बोललो मी तेच सांगितलं ना आता. सर पण यावेळी लोकसभेचे जे निकाल असतील ते अत्यंत वेगळ्या पद्धतीचे असतील. जर तरला काही अर्थ नाही रे, जर तरला काय अर्थ. आता लोकसभेच्या निवडणुका लागतील त्या दृष्टिकोनातनं ज्या टीम पाठवायच्या आहेत जी लोक पाठवायचे ती पाठवण्यासाठीची आजची बैठक होती. उद्या त्यांच्या हातामध्ये परवा दिवशी त्यांच्या हातामध्ये संपूर्ण कार्यक्रम दिला जाईल आणि त्याप्रमाणे ते सगळेजण आपापल्या मतदारसंघामध्ये कामाला रुजू. परवा दिवशी माझा मेळावा आहे पनवेलला, तिथे जे काय बोलायचं त्या विषयावरती बोलले. इंडिया त्यामध्ये तुम्ही जर का स्वतंत्र वेगळे अगोदर म्हटलं की मी एकटं लढणार तर मग तुम्ही कसं बघता दोन अलायन्स आणि मी कोणाला बघत नाही, मी मलाच बघतो. आमचं काम चालू राहील. पंढरपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल जिथे आता नवजात बालकांपासून 18 वर्षापर्यंतच्या बालकांवर होतील मोफत उपचार. होय, तळागाळातील गोरगरिबांना फायदा मिळावा यासाठी आपल्या डॉक्टर देवकाते यांच्या चिरंजीव हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आमच्याकडील सुविधा नवजात अर्भकासाठी NICU म्हणजेच सुसज्ज असा अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी PICU म्हणजेच अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या हृदयरोग तपासणीसाठी 2D इको कार्डिओग्राफी, लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटर, सोबतच गेली 40 वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर श्रीकांत देवकाते आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त उच्च शिक्षित बालरोग तज्ञ डॉक्टर ओजस देवकाते तसेच बाल आणि नवजात अर्भक तज्ञ डॉक्टर प्रेरणा देवकाते यांच्या नव्या ज्ञान आणि तंत्रज्ञानांनी सुसज्ज आपले हॉस्पिटल चिरंजीव हॉस्पिटल. संपर्क पत्ता डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल, भक्ती मार्ग, पंढरपूर, जिल्हा सोलापूर. संपर्क मोबाईल 9970501942 आणि 9860 27 27 05.